माननीय अंदर विजय सरदेसाई, स्पीकर सर, आई राइज टू ओपोज द डिमांड्स एंड सपोर्ट द कट मोशन्स आई हैव मूव्ड. स्पीकर सर, पहली म्हणल्यार डिमांड नंबर 24 एनवायरमेंट. स्पीकर सर, एनवायरमेंट मिनिस्टर नवो आहा आनीक म्हजो बरो आमीकूय तो, पुणून जें कितें ह्या दिसांनी क्लायमेट चेंजी खातीर जाता ताजेर अशें दिसता की वी आर हेडिंग टुवर्ड्स एन एग्जिस्टेंशियल क्रायसीस. आमी अशें पावल्यात, वी आर रिच्ड अ पॉयंट ऑफ नो रिटर्न. स्पीकर सर, आनी स्टेट गव्हर्मेंटाचो एटिट्यूड जर आमी सगळो एसेस केलो जाल्यार इट्स एन एटिट्यूड वीच इज डिनायल प्लस एरोगन्स प्लस प्रोक्रास्टिनेशन प्लस इग्नोरन्स प्लस शॉर्ट टर्म ग्रीड. स्पीकर सर, हें सगळें जर ह्या एडजेक्टिवां जीं हांवें वापरल्यां तीं जर एक डीश कशी केली जाल्यार इट इज अ रेसिपी फॉर डिजास्टर. आतां स्पीकर सर, एक आमकां RTI आहा इन वीच द डिपार्टमेंट ऑफ एनवायरमेंट एंड क्लायमेट चेंज इन अ लॅटर रिटन ऑन 14/6/2024 टू द सेंट्रल मिनिस्ट्री ऑफ एनवायरमेंट एंड क्लायमेट चेंज, युअर डायरेक्टर रायट्स दॅट नॅचरल रिसोर्सीस वूड कंटिन्यू टू रिमेन एज इज वेर इज बेसीस बट फॉरेस्ट कॅन बी शिफ्टेड फ्रॉम वन प्लेस टू अनादर बाय मिन्स ऑफ प्लांटेशन ऑफ ट्रीज. फुडें स्पीकर सर, स्टेट ऑफ गोवा इज नॉट प्रोन टू सॉयल इरोजन फॉर वीच पर्पज वी हॅड रिलायड अपॉन पब्लिकेशन मेड बाय द जनरल. स्पीकर सर, दीज टू सेंटेन्सीस मीन अ लॉट. इट मिन्स एंड आय वॉन्ट द मिनिस्टर टू रिपीट दीस, ही भाशा तुकाय समजुची ना. ही भाशा अशी की आमकां कांयच जायना, रान हांगाच्यान थंय उरूं येता पूण आमी आहा तशें उरतले. भाशा इज अ वेरी डॅलिकेट सब्जेक्ट. स्पीकर सर, तुका हांवें कशें सांगप हें आतां, पुर्तुगेजीन सांगप काय कितें? पुर्तुगेज म्हळ्यार तुका वायट दिसतलें. पूण स्पीकर सर, अशें टायम येता, उलोवचें पडटा आनी हांवूय मातसो असो लूज माउथ. पयर कितें तरी उलयतना सुदीन ढवळीकराचें हांव तशें आमचें रिलेशन बरें म्हणून ताची फकाणां खुबदां करता हांव. तर टाट करून हांवें म्हणलें की तो कितें तरी सांगता, तुका मराठीन सांगूं काय म्हणलें. ना ना, मराठी नाकाच म्हणलें हांवें. मराठी नाकाच म्हणपाचो उद्देश कितें आसलो की हावजान चड लोक जे आहा जे कोंकणी समजतात, मराठीचें स्थान ऑफिशियल लँग्वेज एक्टान कितें आसा, दॅट इट वील बी यूज्ड फॉर ऑल ऑफिशियल पर्पसीस इज एन एसोसिएट लँग्वेज, हें म्हाकाय खबर आहा. आनी हांवूय बी भाशेंक सगळें मानता. मराठीकूय व्हडली रीच कल्चर हॅरिटेज आहा, नोबडी, आय एम नॉट गूड इनफ टू कॉन्टेस्ट दॅट. आनीक आमचें एक बरें रिलेशन फकणांनी जें म्हणिल्लें तें आवट ऑफ प्रोपोर्शन इट हॅज मूव्ड. सो अशें जावचें न्ही, आनी अशें जर जालें आनी आमी उलयतना हांगा कोणाकूय वायट दिसलें जाल्यार ताजें आय रिग्रेट वॉट एवर दॅट. हें वायट दिसलें जाल्यार आमकां वायट सॉरी म्हणपाक कांय वायट ना. पूण तातूंत कमिंग बॅक टू द टॉपीक ऑफ लँग्वेज एन्ड द यूज ऑफ लँग्वेज बाय द डिपार्टमेंट, दीस गेट्स अस टू सॉर्ट ऑफ रीच अ कन्क्लुजन की हें एनवायरमेंट एन्ड क्लायमेट चेंज म्हणटा तें तुमी एनवायरमेंटल डिस्ट्रक्शन एन्ड क्लायमेट कॅटेस्ट्रॉफ अशें केल्लें आहा. एन्ड द फायव कन्सर्न्स वी हॅव, वन इज पोल्युशन, टू इज लॅक ऑफ एन्फोर्समेंट ऑफ द लॉ, थ्री इज कोल एन्ड अदर डिजास्टर्स प्रोजेक्ट्स, फोर्थ इज मे बी लॅक्झिटी बाय द पोल्युशन कंट्रोल बोर्ड, एन्ड फिफ्थ इज द थ्रॅट टू कोस्ट हिल्स एन्ड टू लायफ. स्पीकर सर, आतां एक हांवें क्वेश्चन घाल्लो. एक क्वेश्चनान हांवें मंत्र्याक विचारलेलें वेदर द गव्हर्मेंट इज अवेअर दॅट इंडिया इज रेटेड एज द थर्ड मोस्ट पोल्युटेड कंट्री इन द वर्ल्ड बी म्हणून. मंत्री सारको तसो दोतोर विली भशेन सारको तो तितल्याकूच उतर, नो सर म्हणटा तो. वेदर देर इज अ इन्क्रीज इन पोल्युशन लेवल्स इन द लास्ट 10 इयर्स, नो सर इन वेल्यू इन व्यू ऑफ. आतां भाशा पडटा, हांव भाशेचेर येता. भाशेच्या हाजें अर्थ कितें जाता स्पीकर सर? अर्थ असो जाता की गोंयांत पोल्युशन म्हणटे ना आनी गोंयांत पोल्युशन वाडूंक ना. आतां आमकां सगळ्यांक खबर आहा की पॉप्युलेशन वाडलां, गाडयो वाडल्या, सगळें वाडलां आनी पोल्युशनूय वाडलां, पूण सरकार तो कसोच एडमीट करपाक तयार ना.
आतां का ये डिनायल का ये इग्नोरंस का ये एरोगंस ये कितें ये कशाय भशेन आमच्यान म्हणू येता पूण बाय ऑन द होल दीस इज डेंजरस एस्पेशली वेन देर इज डेटा दॅट देर इज पोल्युशन. स्पीकर सर, सरकार जाणा की PM10 म्हणल्यार पार्टिक्युलेट मॅटर 10 आनी PM2.5 दर एक्सीड जाता 3 कन्सिक्युटीव दिसांक जाल्यार पोल्युशन कंट्रोल बोर्डाक डायरेक्शन्स करून दिवंक जाता टू शट ऑल द इंडस्ट्रीज इन द विसिनिटी. दीस इज द लॉ स्पीकर सर. आनी म्हाका तुमी एक क्वेश्चनान आन्सरूय दिल्लें आहा पूण हाजे फुडें अशें सांगलां गेले 5 वर्सान नो सच इन्स्टन्सीस हॅव बीन आयडेंटिफायड हेन्स द क्वेश्चन ऑफ इशुईंग एनी क्लोजर डायरेक्शन डज नॉट अरायज. मी स्पीकर सर, आतां LAQ आन्सर आसा की खूब कडेन आमोणा, कुंकोळी, वास्को, पणजे द लेवल्स ऑफ PM10 एक्सीड्स द 24-hour एवरेज फॉर वीक्स. 3 days न्ही, 3 days जर 100 वयर मेळ्ळें तुका एवरेज जाल्यार तुवें एक्शन घेवची म्हण आहा पूण दीस इज इनक्रीज फॉर वीक्स एन्ड दीस इज एन आन्सर गिवन टू मी बाय द डिपार्टमेंट येट एक्शन इज नॉट बीन टेकन. आय एम स्पेसिफिकली टॉकिंग अबावट आमोणा, कुंकोळी, वास्को एन्ड पणजे. पणजे हें स्मार्ट सिटीचें पोल्युशन आसतलें. स्पीकर सर, हें सगळें जर पळयलें जाल्यार आमकां अशें हें येता की प्रश्न विचारचो पडटा वेन आर यू गोइंग टू इन्स्टॉल दीस लायव्ह एम्बियंट एअर मॉनिटर्स, हो एक प्रश्न येता. स्पीकर सर, LAQ रिप्लायान अशें सांगलां की एक परचेज करपाक नोट घाली October 2023 पूण मागीर ताजे फुडें तें कांय जालें ना. स्पीकर सर, आतां लायव्ह एम्बियंट एअर मॉनिटरींग स्टेशन्स तुमकां घालपाची ना, तुमकां हो डेटा वेबसायटीचेर रिलीज करपाचो ना, हें कित्या खातीर? वॉट आर यू ट्रायींग टू हायड ऑर आर यू ट्रायींग टू नॉट एक्सेप्ट द हार्मफूल इफेक्ट्स ऑफ पोल्युशन? स्पीकर सर, कुंकोळी IDC'न पोल्युशन जाता हें आमी खुबदां म्हणलां. माननीय ओपोजिशन लिडर तांचो आमदार आनी ताणें ही हॅज हिटेड सो मेनी थिंग्स, वन अमोंग वीच इज द हॅझार्डस वेस्ट दॅट इज लायिंग देर एन्ड दॅट हॅज 1 minute प्लीज. स्पीकर सर, अंडर रूल 16 ऑफ द रूल्स ऑफ प्रोसिजर एन्ड कंडक्ट ऑफ बिझनेस आय मूव अ मोशन टू एक्सटेंड द ड्युरेशन ऑफ द सिटींग ऑफ द हाऊस by 90 minutes. Yeah. Speaker sir, no. Indagar, wait. Those in favor may say aye, yes. The motion is that the duration of the sitting of the house be extended by 2 hours. 90 minutes. Kuni 90 minutes mhanla rani. Agar aavpa jale ulaya problem na. By 90 minutes. Those in favor may say aye. Aye. Those against me say no. The ayes have it, the ayes have it. The duration of the sitting of the house is extended by 90 minutes. So, Speaker sir, without being repetitive, hazardous waste kukoli IDC'n ulla, te pisulya varpaje tumhi ujun mein paunga. Fish meal planta je odor pollution tari ami ground water je te isa ulele. Ata odor pollution ache tari we cannot run away from that. Pura ame ek question gallo. की LAQ'न घाल्लें की एनी एश्युरंस वॉज गिवन काय म्हणून. दॅट टायम यू वर नॉट द मिनिस्टर बट यू हॅव गिवन अ क्लियर आन्सर, नो एश्युरंस वॉज गिवन ऑन द होल बाय द गव्हर्मेंट इन द लास्ट मॉन्सून सेशन विथ रिगार्ड टू कुंकोळी IDC, विच इज नॉट करेक्ट. अँड दॅट आवर कलीग मिस्टर रेजिनाल्ड हू हेड्स द एश्युरंस कमिटी इज सो व्हेरी लॅक्स दॅट एव्हरीबडी फील्स दॅट यू कॅन गिव्ह वॉट एव्हर एश्युरंस अँड गेट अवे विथ इट. कॅन आय इंटरप्ट यू फॉर अ मिनिट प्लीज? आय स्पेसिफिकली रिमेंबर that assurance was given vis-a-vis Sunrise Zinc. Yeah. But it was not generalized to the entire estate. But it is in Kungoli IDC. Still, but yeah. My assurance was Sunrise Zinc. Anyway, Speaker sir, we have to find a date by which Goa will be free from air, water and odor pollution. Speaker sir, now coming to sound pollution. Sound pollution aje kide ala, North Goan, trance music, sagli raat bhar chalta. पुणून लग्नां सारकी 10 वरांचेर ऑन द डॉट बंद जातात. हें सावंड पोल्युशनाचें आमचें सारांश की सावंड पोल्युशन काजरांक लागता पूण सावंड पोल्युशन ट्रान्स म्युजिकाक लागना. ट्रान्स म्युजीक इज नॉट सावंड पोल्युशन. स्पीकर सर, ताजे खातीर आज लोक डिमांड करतात की
आमकां ऑनलायन मॉनिटरींग स्टेशनचोच गरज ना, आमकां लायव्ह ऑनलायन मॉनिटरींग स्टेशन जाय. हें आज लोकांचें जाल्लें आसा आनी म्हाका खबर आसा की मंत्र्याकूय खबर आसा की द हायकोर्ट इज फेड अप ऑफ गव्हर्मेंट रिलक्टन्स ऑन स्टॉपिंग लावड म्युजीक एट नायट. स्पीकर सर, 2020 आमचो मंत्री बाब निलेश काब्रालान आमकां सांगलें की एक ताणें लॅटर बरयलें MOUFAC सिकींग एग्जॅम्पशन फ्रॉम साऊंड रिस्ट्रिक्शन फॉर कल्चरल इव्हेंट्स अँड वॅडिंग्स. आतां तें कशें बसता तें हांव आय डोंट नो, बिकॉज साऊंड पोल्युशन इज वॉट अँड टायम इज वॉट दीस आय नो, बट समाव ही आसा तें. ताजें मागीर व्हडलें कांय जावंक ना, पूण काब्राल घरा गेलो, हें जालें. सो स्पीकर सर, ते काब्रालान काडूं जाय, ही मेड टू मच ऑफ नॉयज, सो ही वॉज सेंट होम. स्पीकर सर, वॉटर पोल्युशन, पारादीप फॉस्फेट म्हणल्यार जुवारी इज रिस्पॉन्सिबल फॉर कॉन्टेमिनेशन ऑफ सी वॉटर अलॉंग वेलसांव बीच दॅट इज लेड टू द डेथ ऑफ मरीन फिश. एवरीबडी नोज इट, इट हॅज कम टू ऑन ऑल द पेपर्स. हवेवर पोल्युशन कंट्रोल बोर्ड डीड नॉट फाईंड इट नेसेसरी टू टेस्ट द फिश. फिशरीज डिपार्टमेंट ऑल्सो डीड नॉट फाईंड इट नेसेसरी टू टेस्ट द फिश. नीलकंठ बाब, तुम्ही काय केलं ना, नुसतें मेले आवाज झाला मागीर पासून तुम्ही सुशेगाद रावले. स्पीकर सर, आता ते नुसतें इन द इन वेलसांव हे फ्री फ्रॉम कॉन्टेमिनेशन म्हणून कसे कळपाचे लोकांक, कित्याक थंय वचून मेरेन माघकार आहा रापणकार आहा जे नुस्तें मारतात आनी बरें सुवादीक नुस्तें, तें नुस्तें कॉन्टेमिनेटेड न्ही म्हणून कशें कळपाचें, तें कळपाक कित्याक तुमी पोल्युशनूय कंट्रोल बोर्ड ओगी रावले, तुमचे फिशरीजूय ओगी रावले. पोल्युटर प्रेज प्रिंसिपल म्हणून 1,237,000 तुमी तांकां फी मारली. स्पीकर सर, खरी स्टोरी कितें, स्टोरी हांगा इंट्रस्टींग जाता. स्पीकर सर, कन्सेंट टू ऑपरेट म्हणटा जें एप्लिकेशन आयलें 23 ऑक्टोबर 2023 स कंप्लेंटी आयल्यो रिगार्डींग डेड फीश इन वेलसांव सिन्स 25/5/2024 म्हळ्यार 25 मे 2024 स कंप्लेंटी आयल्यो. पयलें इन्स्पेक्शन पोल्युशन कंट्रोल बोर्डान इमिजिएटली दुसऱ्या दिसा केलें, दुसरें इन्स्पेक्शन 8 जूनाक केलें, पर्सनल हियरींग घेतलें 11 जूनाक. स्पीकर सर, 10 जूनाक सिनियर हेड ऑफ सायंटिफीक मिडिया म्हणटाणें एक नेगेटीव रिपोर्ट दिलो की हांकां कन्सेंट टू ऑपरेट दिवचें न्ही म्हणून. हो म्हाका दिसता मेंबर सेक्रेटरीन नेगेटीव रिपोर्ट 13 जूनाक पळयलो. हो नेगेटीव रिपोर्ट पळोवन पसून कन्सेंट टू ऑपरेट 15 वर्सां खातीर 14 जूनाक दिलो. स्पीकर सर, हाजो अर्थ कितें, की जुवारीचें गोंय म्हणटा तें जुवारीचें बापायचें बेस जाल्लें आसा. आमी तें जमनीची स्कॅमां पळयल्यां थंय कितें जालें ती, आतां ते बिंदास काडटात आनी एफ्लुएंट दर्यान घालतात, नुस्तें मरता, नुस्तें खावन फाल्यां लोक मरतले, पूण तांकां कन्सेंट टू ऑपरेट 15 वर्सां खातीर दिले, कांयच एक्शन घेनासतना, म्हणजे सरकाराक पडूनच वचूंक ना. स्पीकर सर, मागीर आतां चॅक करया जुवारी पायपलायन लीक. स्पीकर सर, कंपनीन कॉम्पेन्सेशन फारीक केलां काय म्हणून तांकां फायन पडिल्ली 10,50,000 रुपया. तांणी लेटर दिल्लें आसा जें आमकां LAQ दिलां की नो सच क्लेम फॉर कॉम्पेन्सेशन हॅज बीन रिसिव्ड म्हणून. ते म्हणटात, हांव तुका एग्जॅक्ट उतर सांगता, द कॉम्पेन्सेशन बाय जुवारी IVA प्रायवेट लिमिटेड फॉर कॉन्टेमिनेटिंग द ग्राउंड वॉटर, नो सच क्लेम रिसिव्ड. However, voluntary public assistance front, on that front, we have supplied 65 numbers of plastic water tanks to various households in the surrounding area. Speaker sir, utkache tanki che kide ulayta de? Ye ground water pollute kartale ani tankyo dilo mhan sangtale. Tankyo dilo mhan vadle kide ajab kelle vishan. So speaker sir, ye pollution ajer maga ista baba Alesh Sikeran mache serious gheung jay kide ye sarkarache naav ani reputation pollution ajer bare na. कोल हब. स्पीकर सर, कोळसो म्हणून आमी आतां उलयत आहात की कोळशा खातीर सरकार कितलोय बँड करपाक तयार आहा म्हणून. स्पीकर सर, म्हाका दिसता कोळशा खातीर गोंय तुमी काबार केल्लें आहा, तुमी गोंयचेर काळो पेंट मारूंक लागल्या. आतां आमी पयलीं कशें कन्वर्जन म्हळ्यार रॅड केलें आनी कोण ग्रीनाचे रेड जाता हें आयकता, हें न्ही, हें सामको काळो पेंट मारूंक लागले, सगळें गोंयचेरूच वता थंय कोळसो. स्पीकर सर, सो आतां आमी पळोवया, एवरी इयर स्पीकर सर आमी ओपोजिशनांतल्यान हांगा विचारतात की तुमी हो कोल हब करतात म्हूण, तुमी आमकां सांगतात ना ना आमी कोल हब करनात म्हूण. स्पीकर सर, मुरमुगांव
इज सिटींग ऑन अ टायम बॉम्ब. सारको टायम बॉम्ब आसा तो. आनी कोळशाक जो सपोर्ट करता तो मनीस पडटात थंय, कित्याक कोळशा खातीर पुलवामा वीक जाता आनी लोक मरतात, हे कोविडान आमी पळयलेले आहा. स्पीकर सर, जिंडाल म्हणून जो आहा जो कोळसो हाडटा, ताका परमिशन आशिल्ले 5.5 million tons पर इयर. पूण ताणें कितें केलें, ताणें 9.5 million ton हाडले. कित्याक ताका खबर आहा कोळसो म्हणटा ते सगळ्यांत मोस्ट पावरफूल करंसी आज गोंयांत. गोंयांत कितेंय कोळसो जो हाडटा ते मनशान कितेंय करूं येता, सरकार विकतो घेवं येता. ताणें 5.5 million हाडपाचे जाग्यार 9.5 million हाडले. कितें जालें, पोल्युशन कंट्रोल बोर्डान मॅजिस्ट्रेटा कडेन कंप्लेन घाली. कंप्लेन घालतकर जिंडाल गेले हायकोर्टान. हायकोर्टान ऑर्डर कितें पास केली, की पोल्युशन कंट्रोल बोर्डाक पावर ना, कित्याक बोर्ड रेजोल्युशन केस घालपाचे नाशिल्ले म्हणून. बोर्ड रेजोल्युशन टॅक्निकेलिटी स्पीकर सर, बारीक. पोल्युशन कंट्रोल बोर्डाच्या आदवोगादान कितें ओपिनियन दिले, की बोर्डान सुप्रीम कोर्टान वचून ही ऑर्डर चॅलेंज करची म्हणून. पुणून 19/9/2022 पोल्युशन कंट्रोल बोर्डान सांगलें की वी वील नॉट सीक अ रिव्ह्यू इन द सुप्रीम कोर्ट. म्हळ्यार ताणें 4 million ton एक्स्ट्रा हाडले, आमकां कांय प्रॉब्लेम ना. आमचेर दांडो जो पडलो हायकोर्टाचो, आमी तो दांडो एक्सेप्ट करता. इन अदर वर्ड्स, सरकार फिक्स जालो स्पीकर सर. आतां हें क्लियर कट कनायवन्स विथ द कोल माफिया, की जो कोळसो हाडटा ताजे बरोबर आमी कनायव जाता. आनी गोंयकार ताजी, गोंयकाराची साऊद, गोंयकाराची हे भलायकी सगळी ताजे बरोबर काबार जावपाची. आनी वी एग्री विथ इट. हांव मंत्र्या कडेन क्लियर कट मागता की हे इश्यूचेर तूं कितें करता स्पीकर सर. सरकार कोल माफिया चलयता म्हणून जावंक शकना, आनी हें नॉट गूड फॉर अवर रेप्युटेशन स्पीकर सर. हें जें आतां 16 May 2024 GCZMN रिकमेंड केलां MOEFAक, डिपनींग ऑफ द चॅनल एट मर्मगांव पोर्ट अथॉरिटी फॉर केप सायज वेसल्स, म्हळ्यार 1.85 lakh DWT हाडूंक मेळटा इन प्लेस ऑफ 75,000 DWT. हें कोणाक फायदो जाता, हें जिंडालाकूच फायदो जाता. हें क्लियर कट तांकां तांचें हें हाडपाक, हें तुमी कितें तें आमचें क्रूज टर्मिनल हाडपा खातीर करूंक जाय, हें कोळसो हाडपा खातीर हें केल्लें आहा तुमी. आनी हो कोळसो हाडपा खातीर सरकार बँड्स ओवर बॅकवर्ड्स हें दाखोवन दिल्लें आहा. जिंडालान डोम बांदपाचो आसलो, तो डोम खंय पावलो तो मंत्र्यान एकदां थंय पासय मारून पळोवंक जाय स्पीकर सर. आतां पोल्युशन कंट्रोल बोर्डाचेर येता स्पेसिफीक. हांवें म्हाका तुमी लिस्ट दिलां की 1,687 कंप्लेन्ट्स हॅव बीन रिसिव्ड सिन्स 2019 स्पीकर सर. हातूंतल्यो 38 ओनली हॅव बीन रिकमेंडेड फॉर फायन्स, आनी इन सम केसीस पोल्युशन कंट्रोल बोर्ड स्टॉप टेकिंग एक्शन आफ्टर इश्युईंग शो कॉज एंड कंडक्टिंग इंस्पेक्शन. अदर केसीस दे बिहेव लायक पोस्टमॅन. वॉट दे डीड, दे फॉरवर्डेड दीस कंप्लेन टू अदर ऑथॉरिटीज. ऑल्दो यू हॅव गॉट पावर्स टू टेक एक्शन अंडर एअर अँड वॉटर पोल्युशन वायलेशन्स. सो हाजेर पोल्युशन कंट्रोल बोर्डाचो चेअरमॅन कितलोय बरो मनीस आसूं, कितेंय आसूं, पूण तुजो ट्रॅक रिकॉर्ड गेलो. कित्याक हो रिकॉर्ड सारको न्ही, 1,687 कंप्लेन्ट्स आनी 38 फायन्स. सो वॉट इज द पर्संटेज ऑफ इट, कितें सुदीन सांगात हांव कॅल्क्युलेशन. तो आनी कितें चित्ता स्पीकर सर. आतां बायोडायवर्सिटीचेर येता. बायोडायवर्सिटी एक्टा प्रमाणे मेंबर सेक्रेटरी म्हणटा ताका 3 वर्सां आसूंक जाय. आतां करंट मेंबर सेक्रेटरी म्हाका दिसता तो थंयच उरला, फेविकॉल जाल्लो आहा. तो कितलोय बरो आसूं, क्वॉलिफायड आसूं, पूण ते 3 वर्सां घालपाचें एक कारण आसता. 3 वर्सांचे वयर जर ते उरले जाल्यार ते खंय खंय पॉलिटिशियन जावपाक लागता स्पीकर सर. हें कशें तें पळय, मोपान बायोडायवर्सिटी ऑथॉरिटीन 1,52,507,506 rupees प्लॅन्टेशन ड्रायवाक म्हणलें. कितें रोयलें, म्हणटात की 9,300 कॅश्यू ट्रीज आमी हासापूर म्हणटा थंय डिस्ट्रिब्यूट केले स्पीकर सर. फॉरेस्ट करपाचें आसलें, काजू म्हळ्यार फॉरेस्ट न्ही. तूं काजू दिवन कितें करता, बायोडायवर्सिटी कशी जातली ती, हें मोनोकल्चर प्रमोट करता तूं. काजू वाटप म्हणटा ती फॉरेस्ट्री जायना, आनी हें बायोडायवर्सिटीचें काम न्ही. आनी हें बायोडायवर्सिटीन डिपार्टमेंट इम्पॉर्टंट तो, 22 स्टाफांतले 19 कॉन्ट्रेक्टाचेर आहा, तांकां रेगुलरायजूय कोण करना. हांव तो सगळो डिपार्टमेंट वायट म्हणूंक सोदना, पूण हांव इतलेंच सांगूंक सोदतां
की तुमचे कॉम्पेन्सेटरी अफॉरेस्टेशन म्हणटा ते तातूंत तुमचो इंट्रस्टूच ना. स्पीकर सर, आतां कोस्टल झोन मॅनेजमेंट ऑथॉरिटी CZMP 2019 जातलो अशें म्हणून अनाउंस केल्लें हांव. स्पीकर सर, CZMP 2011 जेन्ना जालो तेन्ना NCSCM म्हणटा ताका वर्क ऑर्डर दिली आनी काम स्टार्ट जालें 2015-16 आनी केन्ना कंप्लीट जालें 2022 सप्टेंबरान जेन्ना तो नोटिफाय जालो. पूण नोटिफाय फूल प्रूफ जावं ना तो, तातूंत खूब चुक्यो आहा. ते रिजनल प्लॅना भशेनूच जाल्ली ती खबर. आनी होय बी टायम बॉम्ब, हो कितें ल्हान न्ही. हो CZMP म्हणटा ऑलमोस्ट रिजनल प्लॅनूच तो. स्पीकर सर, आतां ही केरला पार्टी जी तुमी हाडल्या तांणी तुमकां सांगलां की 2022 आमी ड्राफ्ट कॉपी दितात दिवची, कित्याक ती जर दिली जाल्यार बारीक मनशाक खूब रिलीफ मेळटली. पूण ती जातली तो प्रश्न आहा. आयकुपाक बरें दिसता पूण ती जावपाक जाय. हांव तातूंत म्हणना की ती जावची न्ही म्हण, तें जावंकूच जाय. कित्याक खरेंच बारीक लोकांक हातूंत हें मेळूंक शकता, कितें रिलीफ मेळूंक शकता. स्पीकर सर, हांवें एक फायल नोटिंग्स मागली की सरकार चेंजीस करूंक सोदता आनी फायल नोटिंग्स ऑफ 17/1/2024 हें दिवचें म्हूण. तुमी म्हाका सांगलें तें दिवंक जायना म्हूण. पूण स्पीकर सर, एक तकलेन दवरूंक जाय की आमचे असले मनीस जेन्ना प्रश्न विचारतात तेन्ना ऑलरेडी तें इन्फॉर्मेशन RTI बॉल्सान दवरून विचारतात. सो तें ऑलरेडी इन्फॉर्मेशन म्हजे कडेन आशिल्लें. म्हजे असले मनशाक जर तुमी लायट घेवपाक लागले जाल्यार आनी कितें जातलें म्हाका कळना. स्पीकर सर, तुमी म्हणटात की आतां GCZMAचें हांव कित्याक CZMP जावंक जाय आनी कित्या खातीर तुमचें जस्टिफिकेशन आहा आनी ताजो इम्पॅक्ट कितें जावंक सोदता जावंक शकता तें हांव उलोवंक वचना. पूण एक GCZMAची केस तुज्या दोळ्या फुडें हाडटा. देर इज अ केस ऑफ वन मेसेज ड्रीम स्मिथ्स एक्झिम प्रायवेट लिमिटेड कांदोली. स्पीकर सर, दे प्रोपोज रेजिडेन्शियल प्रिमायसीस स्विमींग पूल इन अ प्लॉट एरिया ऑफ 27,350 meters इन कांदोली. एरिया बियॉइंड 200 meters HTL इज 6,759 square meters. ऑन 8/2/2023 द ऑथॉरिटी अप्रूव्ड द प्रोपोजल सेईंग इट वॉज बियॉइंड 200 meters ऑफ HTL. सो इट वॉज क्लियर. On 16/3/2023, the authority rejected the approval, saying residential premises are not allowed within 200 to 500 of CRZ-3 as per CRZ notification 2001. This is on 16th. 5 days later, Mrs. Dream Smith gives a letter for revision of the approval, saying residential premises is erroneously used instead of residential villas. This is the place where we talk about language. स्पीकर सर, बेस्ड ऑन दीस स्टेटमेंट द ऑथॉरिटी ग्रांटेड द अप्रूवल. म्हळ्यार आतां कितें, रेजिडेन्शियल प्रिमायसीस आनी रेजिडेन्शियल विला, स्पीकर सर हातूंत कितें डिफरन्स कितें आहा हें म्हाका समजूंक ना. ही भाशा खंयची आनी कितें ती, आमी इंग्लीश सादी शिकिल्ले आनी हांवूय टावन प्लॅनींग मंत्रीय आशिल्लो सो तितलें तरी जाणा हांव. पूण हें म्हाका कळूंक ना. देन बट दीस लुक्स वेरी फिशी स्पीकर सर. आनीक हातूंत अशें दिसपाक लागता की हे सगळे फक्त न्याय दिता व्हडल्या लोकांक आनी हे व्हडले लोक चड करून गोंयकार नासता, हे भायलेच आसता. सो स्पीकर सर, हांव मागतां ही ऑथॉरिटी जी आहा GCZMA आनी बारीक लोकांक हेल्प करपाक स्टार्ट करचें. कित्याक कितलेच बारीक लोक आमचे नुस्तेकार जे दर्यादेगेर जगतात हांकां हांचें पोट निर्भर आहा आनी ते झिरकलेले आहा. स्पीकर सर, कोस्टल इरोजन NCSCM रिपोर्ट रिवील्स that 22 out of 41 surveyed beaches in Goa have experienced significant erosion. But sarkar mhanta amka aje kainch knowledge na. Amka gele varsha sangle ek Dutch company yetli ani sand motors mhanun karun beach rejuvenate karteli. Speaker sir, ek Dr. Antonio Mascarenhas mhanun aha Punjabjo, who has demonstrated beach rejuvenation by using cheap sand traps. But speaker sir, at kide jala department ak suvay jalya तिराकोल तांणी 18 crore rupees म्हणले इन एंटी इरोजन फॉर 18,000 square meters. सो तांकां अशें व्हडलें कोटी मोडपाक गरज ना, हें सवाय भितर जाता. पूण सवाय भितर काम जाता तें डिपार्टमेंट नॅसेसरिली सोदूंक वता अशें ना. सो म्हाका दिसता गरज आहा म्हणटा ती अशी की एक स्टेट एक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज म्हणटा तो जो नोटिफाय केला हो तुवें प्रेजेंट करपाक जाय इन द हावज. जस्ट लायक
Subhash Phal Desai did, they presented his Purple Fest. It is as important because climate change, Wayanad and all this, you know, climate change has become the biggest issue. Goa has faced 23 cyclones in the last 5 years, broken records for the hottest summers, faced a heat wave like situation for the most of summer of 2024, and had the wettest monsoons in the history, at least from my birth. Itlo olla paus ami kennas polungna. So Speaker sir, that is why we need to set up a climate cell and, you know, perhaps make it public, see that the cell, what it does to protect the environment from degradation. State action plan for climate change that ami implement karnat jalya mukhyamantri vikasit goy 2047 mun sangta te poke far te kai jaujana fude. कॅरिंग कॅपॅसिटी म्हणटी आम्ही चिंतपाक जाय, चड करून वेस्टर्न घाट्स म्हण ते प्रोटेक्ट करूंक जाय. आणि हाजे खातीर बाब सुरेश प्रभून सांगले ते तुमच्या खातीर एक घरचा अहेर कसो तुमच्याच ते भितर. उदय स्पीकर सर म्हाका निकंडूय म्हणटालो आणि ते एक इशू माझ्या मनात आयलो म्हणटी ती MRF फेसिलिटी एट शिरसय. एक झर आहा आणि झरीच्या वयर थंय MRF फेसिलिटी घाल्या. थंच्या लोकांक असे दिसता की पोल्युशन कंट्रोल बोर्डान कन्सेंट टू ऑपरेट विथहोल्ड करचो बिकॉज ऑफ द झर बिलो. आता स्पीकर सर कसे तुम्ही पळता ते पळया, पण मला दिसता तो जो कन्सेंट टू ऑपरेट दिला तो तुम्ही विड्रॉ करून जाय. स्पीकर सर आता येतात ग्रीन सेसचे. ग्रीन सेस म्हणून घालपाक हायकोर्टाची स्टे आहा काय म्हणून हांवें एकदा विचारलेली. हायकोर्टान ऑर्डर दिली 14 सप्टेंबर 2023 बाय वीच द स्टे हॅज बीन वेकेटेड. स्पीकर सर, सरकारान ग्रीन सेस एस्पेशली फ्रॉम कोल हँडलिंग कंपनीज रिकवर करूंक जाय. भरमसाट रेवेन्यू तुमकां मेळटलो बट इट वील बी ऑफिशियली अर्न्ड. आतां ग्रीन सेस लायन आसतना कोणाच्या बॉल्सान कितें वता तें कोणाक खबर ना, पूण म्हाका दिसता यू हॅव टू टॅक्स द पोल्युटन हू इज द कोल कंपनीज. स्पीकर सर, नाव आय एम गोईंग टू डिमांड नंबर 3, 4, and 28 वीच इज डिस्ट्रिक्ट सेशन कोर्ट नॉर्थ गोवा साऊथ गोवा एडमिनिस्ट्रेटीव ट्रिब्युनल. स्पीकर सर, इंग्लिशीन एक सेईंग आहा कितें की समबडी हू इज डुईंग is producing a very impressive result means he's blowing the roof off. He blew the roof off mlar ek boro result dakhlo. Speaker sir, nove high court aji building leak jata. Mirshe cho court ha to roof blow off zalo. So konache performance bare zala te ma kaina. Sarkarache performance itle bare zala ki court ache roofuch udpak lagle kay mhan itlo os. सरकार जो आहा तो ताण जाल्लो आहा सारको, सारके अशे फुगल्यात ते की हे सायडीन हे अशें कित्याय कितें जावंक शकता. स्पीकर सर, नवो डिस्ट्रिक्ट बिल्डींग जी मडगांव येता थंय फक्त नो पार्कींग अवेलेबल केलें. सो ओपोजीट ते SPDA पार्कींग जातलें. केन्ना एक दीस दाजी सरकार डिसायड करतलो की ते पे पार्कींग करुया, ते टायमार तुमी तांचे खातीर कोर्टा खातीर एक कितें रिजर्व दिवचें पडटलें, नाजाल्यार ते आदवोगाद आमच्या नांवान बोवाळ म्हणटले. सो आय थिंक देर शूड बी अ प्रोविजन मेड फॉर दॅट. Speaker sir, TV units are installed outside every civil court. They are not functioning for the last 4 years. So maga is the no warranty, no guarantee. Tosli khobri ha dio. Toilets are in a bad shape in the civil court South Goa. Speaker sir, administrative tribunal mhanta te tisre floor ache raha near the municipal market in Ponje. Lift access na. 668 cases pending asa. Kitle senior citizen ani differently abled lok हे बिल्डींगे वयर चडून वतले एडमिनिस्ट्रेटीव ट्रिब्युनलान. हो कोर्ट लिफ्ट आशिल्ल्या जाग्यार कित्याक शिफ्ट जायना पाट्यार बिट्यार, ते म्हाका दिसता मंत्र्यान सांगूंक जाय. स्पीकर सर, फ्रॉम हियर आय गो टू पोर्ट्स एडमिनिस्ट्रेशन डिमांड नंबर 67. स्पीकर सर, मंत्र्यान एक आन्सर केला लेखून की देर इज नो लीज सायंड फॉर द जेटीज इन रिवर मांडवी म्हणून. पूण स्पीकर सर, आमी पळयतात की कितल्योच क्रूज लायनी हे जेटी वयल्यान ऑपरेट जाता. सो ऑन वॉट बेसीस इज द मंथली अमाऊंट कॅल्क्युलेटेड फॉर युजींग द जेटी? हाव ऑफन इज द अमाऊंट इन्क्रीज्ड? हे कळपाक जाय. स्पीकर सर, पोर्ट्स डिपार्टमेंटान 24 वेकन्सी आहा, चड करून मेरीन इंजिनियर, शिप सर्वेयर, मेरीन इन्स्पेक्टर, इंजिनियर, ड्रायव्हर, मास्टर एक्सेट्रा. ह्यो वेकन्सी केन्ना भरतले? स्पीकर सर, एक हांवें आयकल्लें की मुखेलमंत्र्यान मेरीटायम स्कूल ब्रिटना ते प्रपोज केल्ले इन 23-24 बजेट. आतां म्हाका कळ्ळां की हें तुमी एक गणपत युनिवर्सिटी गुजरात म्हणटा काय दिलें म्हूण 30 वर्सां खातीर.
आता हो कोण गणपत तो म्हाका खबर ना, पूण हो बरो मरे गणपत. आनी कितें तो पळोवया, कितें दीस इज लायक सॅलींग द फॅमिली सिल्वर. स्पिकर सर, 30 वर्सांक तुमी ब्रिटना सारके टॉप जाग्यार हँड ओवर करतात, आनी तो पसून गुजरात्याक. गुजराती म्हण वायट न्ही, सगळे गुजरात, आय डोंट वॉन्ट टू जनरलायज, बट आय एम जस्ट सेईंग प्लीज सी हूम यू आर गिवींग दीस एंड फॉर हाव मेनी इयर्स. स्पिकर सर, एक मेजर इशू आहा म्हणटो कोल बार्जीज आर ट्रॅव्हलिंग अलॉंग द कुमारजुवा कॅनल. फार्मर्स इन कुंडे आर डिमांडिंग कॅप्टन ऑफ पोर्ट टू रिवोक द परमिशन फॉर कार्गो अँड कोल बार्ज ट्रान्सपोर्ट थ्रू कुमारजुवा कॅनल. स्पिकर सर, ते म्हणतात की हो जो शॉर्टकट मारता तो फार्मींग आनी फिशींग एक्टिविटी थ्रेटन करता म्हणून. कांपालाचे लायट हाऊस आहा तो डिमॉलिश जावंक जाय आनी रिकन्स्ट्रक्ट जावंक जाय. स्पिकर सर, सी ओ पी म्हणटा तो कॅप्टन ऑफ पोर्ट म्हणटो इंडिपेंडंट डिपार्टमेंट. कॅप्टन ऑफ पोर्ट्साक मिनिस्टर ऑफ सम चीफ मिनिस्टर ऑफ अनदर पोर्टफोलिओ लागना. तुका लागता तो कॅप्टन ऑफ पोर्ट्साचोच मिनिस्टर. पूण स्पिकर सर, म्हजे कडेन हांगा हें आहा, एक ऑर्डर आहा ट्युरिजम डिपार्टमेंटाची, बाय वीच कॅप्टन ऑफ पोर्ट्साक डायरेक्शन दिल्लें आहा की तूं रेजिस्टर करूं नाका म्हणून. कितें वॉटर स्पोर्ट्स हें अशें दिवपाक जायना. दीस डज नॉट फीट इन एनी रूल. देर इज एन इंडिपेंडन्स फॉर युअर डिपार्टमेंट. यू कॅनॉट हॅव चीफ मिनिस्टर ऑफ अनदर पोर्टफोलिओ ओवर यू. यू हॅव ओनली वन चीफ मिनिस्टर. स्पिकर सर, हें हांव स्पेशली काडटा कित्याक वॉटर स्पोर्ट्साचो इशू आमी घेतिल्लो. वॉटर स्पोर्ट्स म्हणटा ते गोंयकार लोक चलयतात आनी तांचे इंट्रस्ट प्रोटेक्ट जावंक जाय. तातूंत 1000 डिपार्टमेंट येवन तांकां त्रास करूंक जायना. स्पिकर सर, आतां एक लॅजिस्लेचर सेक्रेटरीएट म्हणटा तें डिमांड नंबर 1. एक म्हज्या मनान हांगा एक लायब्ररियन आसलो, लायब्ररी एटेंडंट संजय दत्तराम गडेकर म्हणून. तो भायर पडलो 14 जुलय 2022 पॅरालिटीक अटॅक आयलो, COVID-19 जाल्ली. ताका ताणें 6 वर्सां कंप्लीट केल्लें. वायफ इज नॉट एलिजिबल फॉर पेन्शन. सी इफ यू कॅन सी लूक एट दीस सिंपथेटिकली, वॉज वेल नोन टू ऑल ऑफ अस हियर. स्पिकर सर, एक आतां प्रश्न केल्लो हांवें पयर की हे जे पुतळे येतात ते पुतळे कितले आयल्या, खंय ताजी इन्वेंट्री आहा, कोण तांकां प्रोटेक्ट करतलो. कित्याक आज पुतळो येवप बरें, कोणाचो पुतळो आयलो कोणाक मानता म्हणटो पुतळो बांदतात, पूण ताजी सँक्टिटी कशी राखतले, ताजेर फाल्यां कितें जालें जाल्यार कसलें कॉम्युनल ऑर एनी अदर डिस्टर्बन्स कशी जावची ना. हाव यूल प्रिवेंट क्वेश्चन ओनली वॉज डीज अलाउड. सो दीज आर मॅटर फॉर द लॅजिस्लेचर सेक्रेटरीएट. यू हॅव टू आन्सर दीस टायप ऑफ क्वेश्चन. दीज अ फेअर क्वेश्चन स्पिकर सर. सो वी नीड टू नो वाय दीस इज बींग डन. स्पिकर सर, नाव कमिंग टू द लास्ट डिमांड वीच इज लॉ डिमांड नंबर 62. स्पिकर सर, द गवर्नमेंट इज पासिंग बिल्स इन हेस्ट. अशीं बिलां येता स्पिकर सर. आज हे पळय हांगा आयलां आतांच्यो मोन्सेरात मिनिस्टर ऑफ रेवेन्यू टू मूव कितें रे तें गोवा लँड रेवेन्यू कोड अमेंडमेंट बील 2024 बी टेकन इन टू कन्सिडर. अरे स्पीकर सर, बिफोर टेकिंग अ बिल इन टू कन्सिडरेशन 72 hours हॅव टू लॅप्स. सो ही हॅज टू फर्स्ट टेबल इट 72 hours लेटर इट हॅज टू कम फॉर कन्सिडरेशन स्टेज. हें काल घालता आज फाल्यां येतलें, कितें स्पीकर सर हें. आनी ही ताकतीक आमी भुमीपुत्र बिलाचेर पळयल्ली, रातचे 2 वरांचेर पास केल्लें भुमीपुत्र बील. गोंयकारांनी दाखयलें तुमकां, तुमी मातशे काटार पास जाल्ले आहा स्पीकर सर. सो हें असलीं बिलां इतले ताकतिकेन पास कित्याक करता तें कळना म्हाका. आनी लॉ डिपार्टमेंट आले सिकेर म्हणटो जाणा कायदो, तो जुईजा म्हणा आदोगादा म्हणून भोंवपी मनीस, सोयरे आहा ताजे टॉप जुईज बी. म्हाका कळना हें, तूं वाय यू आर टेकिंग इट लायटली. दीस पीपल डोंट नो द लॉ, दे जस्ट ब्रिंगींग बिल्स एज इफ इट्स एनीथींग एन्ड दे विड्रॉइंग द बिल्स ऑल्सो इजिली एन्ड ब्रिंगींग दॅम अगेन ऑल्सो. अरे स्पिकर सर, कितें फकणां, लोक हांसता आमकां, कसले कायदे हाडटा आनी कितें हाडटा ते. सो म्हाका कळना स्पिकर सर, तुमी कितें बिलां, डोंट अलाव दीस टायप ऑफ बिल्स. आनी सिलेक्ट कमिटी म्हणटा उतरूच ना, गेलें सिलेक्ट कमिटी म्हणटा उतर काडून घेतलें. आमी सिलेक्ट कमिटी म्हणलें ना 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 म्हणटा सगळे उबे रावतात तुमी. अरे कितें आहा ताकतीक, कितें आहा इलेसांव आहा ना, कोणाक कितें जाता, कोण दुयेंत जाला, कोण वता खंस जाता, कांय ना, कित्याक ताकतीक म्हाका कळना स्पिकर सर. पयलीं निलेश काबराव लुट्टालो, ना 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 आतांच करूंक जाय म्हणून, आतां तो सुदारलो. स्पिकर सर, सुशेगाद घेया, बिलां पास करचे पयलीं सुशेगाद घेया. तुमी लॉ डिपार्टमेंटाची रिकमेंडेशनां तुमकां येता काय येना ती तरी पळया. स्पिकर सर, म्हाका एक लॅटर आयलें, एक संजय नाडकर्णी म्हणटाचे सब रेजिस्ट्रार फॉर बिशोली, ताका सस्पेंड केलो फॉर नॉट फॉर डिले इन रेजिस्ट्रींग अ डॉक्युमेंट ऑफ वेदांता. स्पिकर सर, कॉमन मनशा खातीर
डिले केले म्हणून सस्पेंड कोणाक केलो? आज मेरेन आमी कित्याक पळोवना? वेदांताची सेल एक डीड रजिस्टर जालो ना म्हणून तुमी सस्पेंड करता. हें कॉमन मनशा खातीर जावंक जाय स्पिकर सर. खूब जाणांनी आमकां सांगलां की नोटरी इज वेल इनवॉल्व इन लँड ग्रॅब केसीस. स्पिकर सर, मंत्र्याक म्हाका विचारूंक जाय, हॅव यू आयडेंटिफायड दीस नोटरीज बाय रायटिंग टू द SIT ऑर वेदर SIT हॅज बीन इन्फॉर्म ऑफ द डिपार्टमेंट वॉट एक्शन यू आर टेकिंग इन द मॅटर? स्पिकर सर, कॉमन कंप्लेन जी येता म्हणटा ती हॅरेसमेंट ऑफ पीपल वेन देयर ओरिजिनल बर्थ एन्ड मॅरेज सर्टिफिकेट्स आर डिस्ट्रॉयड इन द ऑफिस ऑफ द सब रजिस्टर. स्पिकर सर, देर इज अ नीड टू स्ट्रीमलायन दीस प्रोसेस, सिम्प्लिफाय इट. हें जावंक जाय स्पिकर सर. स्पिकर सर, प्रॅक्टीस इन ऑल द सब रजिस्टर्स इज दॅट डीड्स कॅन बी सबमिटेड फॉर अप्रुवल ऑन ऑनलायन मोड. ऑनलायन अप्रुवल म्हणटा तें रजिस्ट्रेशन प्रोसेस सिम्प्लिफाय करता, हें आमकां सगळ्यांक सांगिल्लें आसा. स्पीकर सर, आय एम गिवन टू अंडरस्टँड दॅट अ सिमिलर ऑनलायन अप्रुवल प्रपोजल वॉज मुटेड फॉर द रजिस्ट्रेशन ऑफ पब्लीक वील, सक्सेशन डीड एन्ड रिलिंक्विशमेंट डीड्स. हवेवर द प्रपोजल इज स्टॉल्ड फॉर अननोन रिझन्स. जनरल पब्लिकान एप्लिकेशन करचें पडटा फॉर ड्रॉइंग अप ऑफ अ पब्लीक वील, सक्सेशन डीड, रिलिंक्विशमेंट, विजीट द सब रजिस्ट्रार ऑफीस सो मेनी टायम्स, गॅट द ड्राफ्ट अप्रूव्ड, देन अगेन गॅट अ रजिस्ट्रेशन डेट. स्पीकर सर, हें सगळें इतले विजीट जे जातात दीस प्रोमोट्स करप्शन, आनी दीस इज देन डिसायडेड बाय द रजिस्ट्रार. आतां अशें जालां स्पीकर सर की जे मनशांक कनेक्शन ना ही गॅट्स एलॉटेड अ व्हेरी लाँग डेट आनी ताजो रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट जायना. दोन मिनटां स्पीकर सर. इनफॅक्ट सम सब रजिस्ट्रार्स हू लूक आफ्टर सक्सेशन डेट एन वील टेक अ लॉट ऑफ टायम फॉर अप्रुवल. स्पीकर सर, अश्यो इन्स्टन्सीस आसा की सब रजिस्ट्रार बरियल सर्टिफिकेट मागता. आतां हें बरियल सर्टिफिकेट म्हणटा तें आमी कोणे चिंतूंक ना हें कितें म्हणटा तें. स्पीकर सर, रजिस्ट्रेशन सक्सेशन डिडाचें बरियल सर्टिफिकेट प्रोड्यूस करपाक जाय म्हणून केन्नाच कोणें सांगूंक ना, पूण सम सब रजिस्ट्रार्स आर आस्किंग दीस. अशे अनवॉन्टेड डॉक्युमेंट्स लोकां कडेन मागप ते बदलून सब रजिस्ट्रारच्या ऑफिसान म्हळ्यार एक रॉंग, आनी हें तांकां पडते पडते येवपाक लावप. सुप्रीम कोर्टान स्पीकर सर एक जजमेंट दिल्लो आसा की बॅप्टिजम सर्टिफिकेट इज वॅलीड डॉक्युमेंट म्हणून. स्पीकर सर, पूण सब रजिस्ट्रार ऑफीस इज नॉट एक्सेप्टींग बॅप्टिजम सर्टिफिकेट इज प्रूफ ऑफ बर्थ. आं, आतां जाता, आतां करतात. हां, सो हें आतां न्यू जालां आसतलें, पूण तें करनासलें हें आमकां खबर आसा. स्पीकर सर, मागीर एजंट येतात मदीं, आनी एजंट म्हणटा आमी काम बेगीन करून दिता म्हणून. स्पीकर सर, साउथ गोवा एडवोकेट असोसिएशन म्हणटा आनी एक रिप्रेजेंटेशन केल्लें सरकारा कडेन टू डू दीस एन्टायर प्रोसेस ऑनलायन, बट तांकां तें केन्नाच मेटेरियलायज जावंक ना. सो हांव मागतां की एक प्रोपर SOP प्रिस्क्रायब करचो, खंयचे डॉक्युमेंट्स एक्सेप्ट जातले, खंयचे एक्सेप्ट जावचे ना फॉर सक्सेशन डीड, वील, रजिस्ट्रेशन करपाक. हें क्लियर कट एक SOP ऑल अक्रॉस गोवा शूड बी फ्लोटेड. स्पीकर सर, एवरी सब रजिस्ट्रार हॅज हीज ओन वे ऑफ सिकींग डॉक्युमेंट्स. सो तशें जावंक शकना. एक गरज आसा म्हणटा तें युनिफॉर्मिटी, आनी ही युनिफॉर्मिटी ऑनलायन जर केलें आनी प्रॉपर SOP फॉलो केले सगळे सब रजिस्ट्रार ऑफिसान, जाल्यार म्हाका दिसता इज जातलो आनीक सर्वसामान्य मनशाक न्याय मेळटलो. सो थँक्यू स्पीकर सर. हांव मागतां की हें जें सगळें आमी उलयलां, थोडे तिखट गोश्टी उलयल्या, ताचें उत्तर मंत्र्यान आपल्या रिप्लायान दिवचें. देव बरें करूं.